नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा 5वा धडा स्टार्ट केलेला आहे। धड्याचं नाव आहे निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट ज्योमेट्री। तुम्हाला माहिती आहे या धड्यामध्ये तीन प्रॅक्टिस सेट आहे, तीन सराव संच आहे, सराव संच 5.1, सराव संच 5.2 आणि सराव संच 5.3। तर त्यामध्ये ऑलरेडी आपला सराव संच 5.1 आणि 5.2 झालेला आहे, आता राहिलाय फक्त सराव संच 5.3। पण आपल्याला लक्षात येत असेल की जो 25% सिलेबस कट झालेला आहे त्यात 5.3 हा सराव संच वगळण्यात आला आहे असं वाचायला मिळतंय। पण फिक्स काही कळत नाहीये की नेमकं वगळण्यात आलाय की नाही आलाय, पण वगळण्यात आलाय असं मला लक्षात आलेलं आहे। 5.3 नाहीये, याचा अर्थ फक्त या धड्यात सराव संच 5.1 आणि 5.2 आहे, मग तर आपला धडा संपलाय असं आपल्याला म्हणता येईल। पण मी काय करतोय, तरी सुद्धा सराव संच 5.3 तर आपण पूर्ण घेणार नाहीच आहोत, कारण तो वगळण्यात आलेला आहे। पण त्यात असलेले कन्सेप्ट मात्र मी एवढ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवतो, कन्सेप्ट शिकवतो त्यामध्ये, फक्त सराव संच 5.3 मध्ये। कारण मग वगळण्यात नाही जरी आला किंवा त्याच्यावरची गणित विचारली जरी, तरी फक्त मग अशाच प्रकारची गणित विचारले जाऊ शकते। म्हणून मी सराव संच 5.3 मधले फक्त कन्सेप्ट शिकवतोय तुम्हाला। प्रॅक्टिस सेट 5.3 मधले फक्त मी कन्सेप्ट शिकवतोय तुम्हाला, तो प्रॅक्टिस सेट आपण घेणार नाही आहोत। का बरं? कारण तो वगळण्यात आलेला आहे, पण त्यातले कन्सेप्ट मात्र आपण शिकू ठेवू, कारण पुढे आपल्याला अडचण नको। म्हणून तर त्यात आपल्याला एकच कन्सेप्ट शिकायचा आहे, फक्त रेषेचा चढ, स्लोप ऑफ लाईन। स्लोप ऑफ लाईन हा कन्सेप्ट आपल्याला या पॉईंटसाठी शिकायचा आहे, रेषेचा चढ हा कन्सेप्ट आपल्याला या पॉईंटसाठी शिकायचा आहे। पण ह्या रेषेच्या चढाचे पण आपल्याला दोन प्रकार बघायला मिळणार आहे। त्यातला पहिला प्रकार की कोणावरून रेषेचा चढ काढणे, स्लोप ऑफ लाईन बाय गिव्हन अँगल। कोण कोणता असतो माहिती का? बघा, आता समजा हा तुमचा जो आहे तो आहे वाय अक्ष, हा तुमचा जो आहे एक्स अक्ष। एक्स अक्षाची ही धन दिशा असते, याला धन दिशा म्हणतात, याला पॉझिटिव्ह एक्स अक्ष म्हणतात, धन एक्स अक्ष, धन एक्स अक्ष म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, याला म्हणतात पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस। तर या धन एक्स अक्षाशी एखाद्या रेषेने केलेला जो कोण असतो का, या कोणावरून आपल्याला रेषेचा चढ काढायचा आहे। ही एक रेष आहे, पीक्यू रेषा आहे, या पीक्यू रेषेने ह्या एक्स अक्षाशी केलेला समजा हा कोण आहे थीटा, आणि याचं उत्तर आहे समजा 45°। तर मग आपल्याला हा कोण 45° असताना रेषेचा चढ काढायला शिकायचं, स्लोप ऑफ लाईन शिकायचं, आणि त्याचं सूत्र तुम्हाला पाठ करायचंय, रेषेचा चढ बरोबर टॅन थीटा, स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थीटा। रेषेच्या चढाचे दोन सूत्र शिकणार आहोत आपण, त्यात हे पहिलं सूत्र आहे रेषेचा चढ बरोबर टॅन थीटा, स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थीटा। हे सूत्र कधी वापरणार? कोण माहिती असेल तेव्हाच। ओके बाळू, तर टॅन थीटा जर तुम्ही सूत्र वापरणार असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, कीप रिमेंबर, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, तरच तुम्हाला टॅन थीटा सूत्र वापरता येईल। एवढ्या सगळ्या किमती पाठ करा। टॅन 30 बरोबर 1/√3, टॅन 60 बरोबर √3/2, टॅन 45 बरोबर 1/ त्यासाठी तुम्हाला ह्या किमती पाठ करावं लागेल। टॅन 30 बरोबर 1/√3, टॅन 60 बरोबर √3/2, सॉरी √3 आहे फक्त तिथं, सॉरी हा आम्ही घरी शिकाय √3/1 म्हणा किंवा √3 म्हणा, लक्ष द्या। टॅन 30 बरोबर 1/√3, टॅन 60 बरोबर √3, टॅन 45 बरोबर 1, टॅन 0 बरोबर 0 आणि टॅन 90 बरोबर सांगता येत नाही, नॉट डिफाईन, म्हणजे टॅन 90 ची किंमतच नसते। तुम्हाला ह्या किमती लर्न करावं लागेल, टॅनच्या किमती घ्या। टॅन 30 = 1/√3, टॅन 60 = √3/1 असतं किंवा √3 डायरेक्ट, टॅन 45 = 1, टॅन 0 = 0 आणि टॅन 90 = नॉट डिफाईन। का बरं ह्या किमती पाठ करायच्या? आता कळेल तुम्हाला। प्रश्न असा विचारला जातो की आम्ही तुम्हाला काही कोण देतोय, ते कोण कोणते रेषांनी एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेले कोण आहे, रेषांनी एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेले कोण खाली दिलेले आहे त्यावरून रेषेचा चढ काढा असा प्रश्न विचारतात। आपण काय फक्त शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा, कोण वरून रेषेचा चढ काढा, रेषेचा चढ काढा, फाइंड द स्लोप ऑफ लाईन, राईट द स्लोप ऑफ लाईन। मग आता काय करायचं, हा जो कोण असतो याला थीटा म्हणायचं, थीटा बरोबर 30, आणि सूत्र लिहायचं रेषेचा चढ, रेषेचा चढ बरोबर टॅन थीटा। टॅन थीटा म्हणजे मग टॅन किती, आता टॅन थीटा, थीटा म्हणजे किती 30, म्हणून टॅन 30, आणि टॅन 30 चं उत्तर किती आहे 1/√3। आता हे उत्तर तुम्हाला पाठच करावे लागतात, तरच तुम्हाला ते उत्तर लिहिता येऊ शकतं, अदरवाईज ते उत्तर तुम्हाला लिहिता येऊ शकणार नाही। स्लोप ऑफ लाईन
लक्षात येते का बाळांनो, मी तुम्हाला एक कोन दिलेला आहे आणि कोणावरून रेषेचा चढ काढायचा आहे तुम्हाला. तो कोन जो असतो तो एक्स अक्षाच्या धन दिशेशी झालेला कोन असतो. पण ती पूर्ण लँग्वेज तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्ही फक्त अँगल लक्षात ठेवा. आणि तो अँगल कोणता असू शकतो, फक्त एवढे पाचच अँगल असू शकतात. एक तर 30 असू शकतो, नाही तर 60, नाही तर 45, नाही तर 0, नाही तर 90. या पाच व्यतिरिक्त गणितच नाही आपल्याकडे. आणि ह्या पाचही किमती तुम्ही पाठ करा तर तुम्हाला उत्तर लिहिता येईल. ओके, जसं की मी आता करून 30 लिहिता, म्हणून तुम्ही थीटा बरोबर 30 म्हटले आणि सूत्र लिहिलं तुम्ही रेषेचं चढ बरोबर टॅन थीटा, स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थीटा. मग टॅन नाव जसं तसं, थीटाची किंमत 30 आणि मग टॅन 30 ची किंमत 1/√3. या किमती लक्षात ठेवा तुम्ही. एक दाखवतो आणि तुम्हाला आणि मग होमवर्क लागतो, कारण जास्त गणित मी करून दाखवली तर होमवर्कला काही राहणारच नाही बाळा. समजा मी 90 दाखवतो, सांगा आता स्टेप कशी होईल. आता ती तुम्ही काय म्हणणार आता की थीटा बरोबर किती 90°. आणि मग सूत्र लिहिणार तुम्ही रेषेचा चढ, रेषेचा चढ बरोबर टॅन थीटा. टॅन थीटा म्हणजे स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थीटा असं सूत्र लिहिलं. मग त्याच्यानंतर टॅन जशाच तसं थीटाच्या ऐवजी 90 करा आणि सांगा टॅन 90 ची किंमत किती. आता ती किंमत तुम्ही पाठ करून ठेवा. टॅन 90 ची किंमत सांगता येत नाही, म्हणून तुम्ही इथे सांगता येत नाही. सांगता येत नाही ना इंग्लिश मध्ये म्हणतात नॉट डिफाइंड, नॉट डिफाइंड. झालं उत्तर. हेच आहे तुमचं रेषेचं चढ नंबर, त्यालाच तुम्ही रेषेचं चढ म्हणतात, स्लोप ऑफ लाईन म्हणतात त्याला. जमेल का तुम्हाला? असे माझ्याकडे फिक्स गणित आहे पाचच फक्त, त्यातले मी दोन करून दाखवले तुम्हाला आणि तीन तुम्हाला होमवर्कला देतो. तसं तिसरा कोण आहे समजा 45°, चौथा कोण आहे समजा 60°, आणि पाचवा कोण आहे समजा 90°. याच्या व्यतिरिक्त कोणता कोण नाही आहे माझ्याकडे, लक्षात ठेवा तुम्ही. हा काय शिकताय लक्षात येते ना, रेषेचा चढ स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन चं सूत्र आहे पहिलं टॅन थीटा. टॅन थीटा हे सूत्र तुम्हाला वापरायचं असेल तर टॅनच्या एवढ्या किमती पाठ करा. आणि टॅन थीटा हे सूत्र कधी वापरतं हे पण लक्षात ठेवा, जेव्हा त्यांनी कोन दिलेला आहे आणि रेषेचा चढ काढायला लावलेला आहे तेव्हा. ओके बाळांनो, ते हे गणित होमवर्कला तुम्हाला मी देतोय, ते करून दाखव. ओके बाळांनो, तर आपण सराव संच 5.3 तर घेणार नाही आहोत, कारण तो कट झालेला आहे. आपण फक्त त्यात असलेले कन्सेप्ट शिकतोय बाळांनो, आणि त्या कन्सेप्टसाठी हा माझा लास्ट व्हिडिओ, याच्यानंतर आपला धडा संपणार आहे. तर यात मी तुम्हाला काय शिकवतोय, रेषेचा चढ स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईनचे दोन प्रकार, एक कोणावरून रेषेचा चढ काढा, म्हणजे मी अँगल देईल तेव्हा रेषेचा चढ काढा. तो चढ जो आहे त्याचं सूत्र आहे रेषेचा चढ बरोबर टॅन थीटा. स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थीटा वेन अँगल इज गिवन. ओके बाळांनो, आणि हा दुसरा प्रकार आहे की मी तुम्हाला त्या रेषेचे दोन्ही बिंदू देणार. समजा ही रेष आहे, हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे, हा तुमचा वाय ऍक्सिस आहे, आणि ही रेष आहे, आणि या रेषेवर असलेला हा पी बिंदू पण माहिती आहे तुम्हाला आणि क्यू बिंदू पण माहिती आहे, दोन्ही बिंदू माहिती आहे. तेव्हा तुम्हाला रेषेचा चढ काढायचं असेल तर हे सूत्र वापरावं लागेल, रेषेचा चढ बरोबर y2 - y1/x2 - x1. याला कोणता प्रकार म्हणतात, दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ. दोन्ही बिंदू माहिती असतात, असे सेम दोन बिंदू असताना तुम्ही पहिल्या सराव संचात दोन बिंदूतलं काय काढलं होतं, अंतर काढलं होतं, ह्याच अंतर. आज आपण त्या दोन बिंदूतलं अंतर नाही, त्या दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढतोय. स्लोप ऑफ लाईन पासिंग टू पॉइंट, त्यासाठी हे सूत्र पाठ करा. हे दुसरं सूत्र आहे रेषेचा चढ बरोबर y2 - y1/x2 - x1. तर प्रश्न असा विचारतील तुम्हाला की आम्ही तुम्हाला हे दोन बिंदू देतोय, या दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. तर एकदम इझी, हा जो पहिला बिंदू याला x1 y1 म्हणा, पहिला सराव संचासारखं झालं, याला x2 y2 म्हणा, झालं. आणि आता सूत्र लिहा रेषेचा चढ, पण रेषा कोणती, आता ए बी, रेषा ए बी चा चढ, स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन ए बी. आणि सूत्र लिहा, काय सूत्र सांगा मला, y2 - y1/x2 - x1. मग काय करायचं, वाय टू तसंच तसं घ्यायचं, वाय टू कोण 6, आणि या वाय वन चं चिन्ह चेंज करायचं, कारण मायनस मध्ये हा वाय टू कोण 6 याचं चिन्ह चेंज, प्लस 5 चं काय -5, हा एक्स टू तसंच तसा 8 याचं चिन्ह चेंज, -3 चं काय +3, याला +5 म्हणतात म्हणून मायनस आला, याला -3 म्हणतात म्हणून प्लस आला. लक्षात येत आहे का, y2 - y1, y2 कोण 6, y1 कोण 5, म्हणून y2 6 आणि हा मायनस, म्हणून याचं चिन्ह चेंज करा, बस एवढंच. आणि दोन चार गणित दाखवून देतो तुम्हाला मी आणि मग होमवर्कला देते. ओके बाळांनो, तर बघा तुम्ही, एकदम इझी आहे.
थोडस चिन्हांचं लक्षात घ्या फक्त. रेडी? सांगा तुम्हाला या रेषेचं चढ काढायचं. सांगा एक्स वन बरोबर किती? दोन. वाय वन बरोबर मायनस पाच. या दोन्ही किमती एक्स वन वाय वन घेऊन टाकायच्या. या दोन्ही किमती एक्स टू वाय टू घ्यायच्या. एक्स टू किती? मायनस सात. वाय टू किती? मायनस तीन. आणि मग सांगायचं रेषा पी क्यूचा चढ. रेषा पी क्यूचा चढ स्लोप ऑफ लाईन पी क्यू. स्लोप ऑफ लाईन पी क्यू. चिन्हांचं फक्त गोळ होऊ देऊ नका, बाकी काहीच नाही. चिन्हांचं कळालं तर सगळं कळालं तुम्हाला. सांगा मला आता सूत्र पाठ होईल तुमच्या सगळ्यांच्या. वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. इझी एकदम. सांगा वाय टू किती? वाय टू जशाच तसा. वाय टू कोण? मायनस तीन. पण ह्या वाय वनचं चिन्ह चेंज करायचं. मायनस पाच प्लस पाच. एक्स टू कोण? एक्स टू कोण? मायनस सात. एक्स वनचं चिन्ह चेंज, प्लस दोनचं मायनस वन. आता सांगा वरच्यांची बेरीज होईल की वजा बाकी? वजा बाकी. मायनस प्लस असलं की वजा बाकी. पाचातून तीन गेले दोन, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायची गरज नाही. सात दोन नऊ, मोठ्या संख्येचं चिन्ह. आणि असं खाली मायनस आलं की वर देऊन टाकायचं. ते शेवटच्या स्टेपला भागाकार होत असलं तर करायचं, भागाकार नाही झालं तर नाही. समजतंय का तुम्हाला? हा, आणखी बघा एक म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा हा, रेडी? सांगा पटापट. सांगा या दोन्ही किमती एक्स वन वाय वन. एक्स वन बरोबर किती? मायनस तीन. वाय वन बरोबर किती? मायनस पाच. यांना एक्स वन वाय वन म्हणायचं. एक्स वन वाय वन, एक्स वन वाय वन उभं घ्यायचं. ते आडवे उभं घ्यायचं. एक्स टू एक, वाय टू सात. आणि लिहायचं स्लोप ऑफ लाईन ए बी. स्लोप ऑफ लाईन ए बी. सूत्रपाठ करा सगळ्यांनी. सूत्र आहे वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. मग पुढचं व्हॅल्यूज सांगा मला. वाय टू किती? बघा आता नीट बघा जरा शिस्तीत. वाय टू किती? सांगा वाय टू किती आहे? सात. आणि वाय वनचं चिन्ह चेंज. मायनस पाचचं काय? प्लस पाच. चिन्ह दोनच प्रकारे चेंज होतं. हा मायनस असेल तर प्लस होईल, प्लस असेल तर मायनस होईल. आणि चिन्ह कुणाचं चेंज होतं? ह्यांचं. ह्यांचं नाही, वाय टू तशाच तसं. ह्याचं चिन्ह चेंज. हेच नीट समजून घ्या. एक्स टू कोण? एक. याचं चिन्ह चेंज. प्लस तीन. सात पाच बारा. चार एक तीन चार. आणि आता भाग जातो. चार त्रिक बारा. झालं भाग गेला तर गेला, कधी जातो कधी नाही जात तुम्हाला बघावं लागेल. आणखी एक गणित दाखवतो तुम्हाला मी शेवटचं, आणि मग होमवर्क देतो. ओके बाळांनो, एक शेवटचं गणित दाखवतो तुम्हाला. चौथं गणित बघा तुम्ही. हा, रेडी? रेडी ना? चल लक्ष द्या. सांगा ह्या दोन्ही किमती एक्स वन वाय वन. एक्स वन बरोबर दोन, वाय वन बरोबर मायनस पाच. या दोन्ही किमती एक्स टू वाय टू. एक्स टू बरोबर आठ, वाय टू बरोबर नऊ. आणि तुम्हाला काढायचं आहे रेषा पी क्यूचा चढ. रेषा पी क्यूचा चढ. रेषा पी क्यूचा चढ. वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. सूत्र चांगलं पाठ करा. सांगा वाय टू किती? तुमच्याकडे वाय टू किती आहे? नऊ. आणि वाय वनचं चिन्ह चेंज करा. हा मायनस पाच आहे. हा जर मायनस पाच आहे, हा मायनस पाच आहे, तो काय बनणार? प्लस पाच. आणि एक्स टू किती आहे? आठ. आणि हा दोनच आहे फक्त, साधा दोन आहे. तर तो दोनचा काय बनेल? दोनचा काय बनेल? मायनस दोन. नऊ पाच चौदा. आठातून दोन गेले सहा. आता सहाच्या पाड्यात चौदा येत नाही, पण दोघं बेच्या पाड्यात येतं म्हणून बेचा पाडा होतो. बेसाठी चौदा येते. समजलं का रे बाळांनो? एक सगळ्यात मेन गोष्ट लक्षात घ्या की वाय टू ची किंमत जशाच तशी घेता नऊ, आणि याचं चिन्ह चेंज करता. हा मायनस पाच आहे तर प्लस पाच करता. परत हा एक्स टू जशाच तसा घेता आठ, आणि याचं चिन्ह चेंज करता. प्लस दोन चा मायनस दोन. क्रिया तुम्हाला माहिती सगळ्यांना, ज्यांना बेरीज वजा बाक्या ह्या क्रिया चांगल्या जमतात. चिन्हांचा होळ ज्यांचा होत नाही त्यांना ह्याची बघा आवड वाटणार नाही. ओके बाळांनो, खाली कधी कधी भाग बसतच नाही, कधी कधी पूर्ण बसतो, आणि कधी कधी संक्षिप्त करावं लागतं, छोटं करावं लागतं. ओके, तर मी होमवर्कला तुम्हाला गणित दिसतोय, ते फिनिश व्यवस्थित लिहून घ्या आणि मला करून टाका. ओके बाळांनो, होमवर्क. ए दोन तीन, बी चार सात, ओके, पी मायनस तीन एक, क्यू पाच मायनस दोन, सी पाच मायनस दोन, डी
7 L minus 2 minus 3 M minus 6 minus 8 9 E minus 4 minus 2 F 6 3 and last one down T 0 comma minus 3 and S 0 comma 4 सूत्र काय आहे रेषेचा चढ बरोबर y2 minus y1 upon x2 minus x1 तुम्ही स्लोप ऑफ लाइन काढताय एंड व्हाट इज द फॉर्मुला ऑफ स्लोप ऑफ लाइन इज इक्वल टू y2 minus y1 upon x2 minus x1 दोन सूत्र शिकलाय तुम्ही हे व्यवस्थित समजून घ्या याचा व्हिडिओ नीट बघा आणि हा होमवर्क मला नक्की करून दाखवा आज आपला हा धडा संपलेला आहे त्याच्यानंतर मी आणखी एक दोन व्हिडिओ बनवेल या धड्यासाठी ज्यात आपण प्रॉब्लेम सेटचे गणित बघू प्रॉब्लेम सेटचे ओके बाळांनो हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि याचा होमवर्क दाखवा